अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पंधरा ऑक्टोबर रविवारपासून नवरात्र सुरू होतंय तर या नवरात्र सुरू होण्याच्या आधी तुम्हाला घरातून काही वस्तू बाहेर काढायच्या आहेत मी अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे अशा वस्तू सांगणार आहे की या वस्तू जर घरात राहिल्या ना तर आपल्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता साचते आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता असते तर तिथे माता लक्ष्मी जी आहे ती कधीच प्रवेश करत नाही त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो तर त्यामुळे आपल्याला काही अशा गोष्टी ज्या नकारात्मकता त्या त्यांच्यामध्ये ता खूप असते निगेटिव्हिटी खूप असते अशा गोष्टी आपल्याला पहिले नवरात्र येण्याच्या आधीच घरामधून काढून टाकायच्या आहे मला माहिती आहे महिलांनो की आपण आ, हे बघा पितृपक्षामध्ये त्यानंतर दिवाळी येण्याच्या आधी नवरात्रीच्या आधी घराची स्वच्छता ही करतच असतो पण तरी पण खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आपल्या लक्षात येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे नवरात्र येण्याच्या आधी जर तुम्ही या घरातून गोष्टी काढल्या ना तर मग आपल्याला देवी आईची जी आपण कुठली सेवा करू तर त्याचं पूर्ण फळ मिळेल कधी कधी बघा आपण खूप सेवा करतो देवदेव करतो -दे� पण त्याचं फळ मिळत नाही मग आपणच म्हणतो की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्या बाबतीत अशा चुका का होतात तर मग असं घडू नये तर त्यामुळे आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे हे बघा मी नेहमी सांगते की काही करायचं असेल ते करा, तर ते पूर्ण नियमांनी करा नाहीतर नाही करायचं कारण काय उगाच अर्धवट करायचं त्याला काही अर्थ नाही उगाच तुमचा वेळ जातो तर त्यामुळे कुठली पण आता बघा नवरात्रमध्ये बरेच आपल्याला दुर्गा सप्तशादीचा पाठ करायचं आहे बरेच पारायण सेवा करायची आहे देवी आईसाठी तर ही सेवा जी आहे ती वाया जाऊ नये म्हणून तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तर या नवरात्रमध्ये असे काही कामं आहेत ते आपल्याला चुकून सुद्धा करायचे नाही नाहीये की जेणेकरून देवीचा आशीर्वाद मिळण्याऐवजी व जी देवी आहे आपल्यावर नाराज होईल आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात कारण बघा कुलदेवीची जी सेवा आहे ती या दिवसांमध्ये झालीच पाहिजे कुलदेवीची सेवा पित्रांची सेवा ही खूप महत्वाची असते कारण त्यांच्यामुळेच आज आपण आहोत आणि त्यांची जर आपण सेवा केली ना मग आपल्याला आयुष्यामध्ये खूप कमी संकट दुःख येतात आणि बघा आता पंधरा ऑक्टोबरला रविवारपासून अगदी बोटावर मोजणेइत दिवस राहिलेले आहेत तर आता नवरात्र सुरू होतंय तर या नऊ दिवसामध्ये देवीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो आणि या नऊ दिवसामध्ये देवीने आपल्या घरी वास करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टींची काळजी नक्की घ्या खूप छोट्या गोष्टी आहेत पण या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव आपल्यावर आपल्या घरातल्यांवर होत असतो आणि साफसफाई करणं हे खूप गरजेचं आहे ज्या घरात घाणेळापणा असतो ना त्या घरामध्ये बघा सतत माणसं आजारी पडतात तिथे कुठलं म्हणजे प्रसन्न असं नेहमी वाटत नाही तुम्ही कुठे पण त्या घरामध्ये तुम्ही देवाची कोणती पण सेवा करा दोन दोन तास सेवा करा पण त्याचा काही उपयोग नसतो कारण घरच अस्वच्छ आहे तर मग तिथे प्रसन्नता कुठून राहणार त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्ही आता बघा घट बसवणार असाल किंवा अखंड दिवा लावणार असाल तर त्याआधी तुम्हाला घटस्थापनेच्या आधीच तुम्हाला आता बघा आपल्याकडे खूप कमी दिवस राहिलेले तर त्यामुळे लक्षात घ्या दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं घर भाड्याचं असू द्या तुमचं घर एक रूमचं असू द्या की तुमचं दहा रूमचं घर असू द्या स्वच्छता ही आपल्याला करायचीच आहे कारण मला खूप कमेंट येतात की ताई आमचं भाड्याचं घर आहे तरी पण हे करायचं का हो मी नेहमी सांगते बघा आपण भाड्याचं जरी घर असेल त्या घरामध्ये आपला देवारा असतो तिथे शिजवलेलं अन्न आपण खातो तिथे राहतो खातो झोपतो आणि त्याबदल्यात आपण भाडं देत असतो म्हणजे त्या घरावर आपलाच हक्क असतो तर त्यामुळे असं नका समजू की भाड्याचं घर आहे म्हणून हे नाही करायचं ते नाही करायचं नाही असं बिलकुल नाही आहे कोणती पण सेवा वगैरे काही तुम्ही त्या घरामध्ये करू शकतात कारण तुम्ही त्याबद्दलचं भाडं देत असतात तर त्यामुळे बघा आता आपल्याला साफसफाई करायची आहे तर आता साफसफाईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन किचन ही अशी गोष्ट आहे बऱ्याच लोकांचं किचनमध्ये देवघर असतं बघितलं असेल तुम्ही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला किचनची साफसफाई करायची आहे आणि किचन किचनच एक असा रूम आहे की, की ज्यामध्ये अगदी बारीक बारीक गोष्टी असतात तर त्या आपल्याला बघायच्या आहे सगळ्यात पहिले तुटक्या वस्तू स्टीलचे डबे आपल्या महिलांचं बघा एक काहीतरी असतं की भलेही ती वस्तू तुटलेली असेल आपण तिचा वापर करत नसू पण आपण ते वर्षानुवर्ष ठेवत असतो आपल्या त्या गोष्टींमध्ये जीव असतो का काय माहिती नाही पण सगळ्यांच्या बाबतीत आहे माझ्या बाबतीत सुद्धा आहे की का आपण काय करतो की नाही नाही हे याचा वापर करू हे ठेवू ते ते ठेवू असं करत करत नवीन घ्यायची तर आपल्याला हौच असते पण जुनं आपले काढायची इच्छा होत नाही तर असं बिलकुल करू नका जर तुटलेले स्टीलचे डबे प्लास्टिकचे डबे काही तुटके भांडे असतील चिरलेले ताटल्या वगैरे चमचे तुटलेले तर त्या गोष्टी पहिले घरातून काढून टाका भले तुम्ही सहा ताटल्या सहा चमचे असं मोजकं ठेवा मी म्हणत नाही सगळं अगदी बाहेर फेकून अगदी नवीनच घेऊन असं बिलकुल नाहीये तुम्ही लिमिटेड ठेवा पण ते व्यवस्थित असलं पाहिजे तुटकं फुटक वस्तू ज्या आहेत त्या घरातून काढून टाका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा किचनमध्ये तेलकटपणा तुपकटपणा हा खूप कारण स्वयंपाक का आपण तिथे करतो तिथे अन्न शिजतं तर त्यामुळे थोडासा तेलकटपणा तुपकटपणा हा आलेला असतो तर ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करा आपलं घर छोटं असलं तरी भाड्याचं असलं तरी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहे अगदी व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी बघायच्या बघायला काही का घरांमध्ये बऱ्याचशा घरांमध्ये नॉनव्हेज खाल्लं जातं याबद्दलचा आता हा विषय बोलायला गेला तर खूप मोठा आहे पण मी आता सांगणं मला एवढंच महत्त्वाचं वाटतं की जरी तुमच्या घरात नॉनव्हेज खाणं होत असेल तरी या नऊ दिवसांमध्ये गणपतीचे दहा दिवस असे अमुक एक दिवस पाळलेच गेले पाहिजे त्या नऊ या नऊ दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये मांसाहार अंडे मटन चिकन काही नाही तर मग अंडे चालतील का हे चालतील का नाही नाही खायचं आहे तुम्ही तर आणि बाकीचे पण तुम्ही फ्रीजमध्ये चेक करा अंडे वगैरे काही असेल तर ते पहिले तुम्ही एक तर टाका किंवा ते टाकून द्या पण असं तामसी अण्ण वगैरे आपल्याला या नऊ दिवसांमध्ये शिजवायचं नाही आहे त्यानंतर किचनची सगळं स्वच्छता झाल्यानंतर तुम्ही सगळीकडे दोन दोन थेंब गोमूत्र शिंपडा गंगाजल टाका आणि त्यानंतर त्या किचनची पूर्ण स्वच्छता जी आहे ती होऊन जाते गंगाजल टाकल्यामुळे गोमूत्र टाकल्यामुळे त्या रूमची काय म्हणतात शुद्धीकरण होतं ठीक आहे तर असं तुम्हाला करायचं आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे महिलांची सगळ्यात आवडती गोष्ट कपडे आपल्याला कपड्यांची खूप हौस असते पण जुने कपडे आपण काढत नाही ते तसेच म्हणजे नवीन कपडे येतच जातात जुने कपडे पण तसेच ते वाढत वाढत वाढतच जातात तर त्यामुळे न वापरायचे पण योग्य असतील असे फाटलेले नसतील असे कपडे तुम्ही कोणाला तरी गरजूंना दान करा गरजूंना या पितृपक्षामध्ये जर तुम्ही दान केलं ना तर त्यासारखं मोठं पुण्य नाही आहे त्यामुळे तुम्ही जर फाटके कपडे असतील तर ते एक तर फेकून द्या चांगली वापरण्यायोग्य असतील पण तुम्हाला ना होत नसतील काहीतरी प्रॉब्लेम असेल वापरत नसतील तर ते कोणाला तरी देऊन द्या यानंतर पुढची गोष्ट लहान मुलांचं पण बघा तुम्ही त्यांचे पण अगदी वाढतं वय असतं त्यामुळे पटापट पटापट ते कपडे जे आहे अगदी व्यवस्थित तसेच असतात पण ते होत त्यांना होत नाही आपण सिग्नलवर बघतो किती लहान मुलं असेच उघडे पडलेले असतात तर तुम्ही जेव्हा जातात तेव्हा घेऊन जाते कपडे त्या लोकांना द्या त्यांना खूप आनंद होतो त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अडगळीचं सामान प्रत्येक रूमच्या वरती बघा असं पडदी टाईप असतं वरचे कपाट असतं तर तिथे आपण फारसा हात घालत नाही आणि वर्षानुवर्ष आपण काय करतो न वापरायच्या गोष्टी तिथे हे नाही वापरायचं तिथे ते नाही टाक तिथे असं करतो पण बघा ठीक आहे तुम्ही टाकताय पण वर्षातून एकदा तिथे पण तुम्ही स्वच्छता करा की याच्यातलं खरंच जे उपयोगाचं नाही ते तुम्ही टाकून द्या अडगळीचं सामान काढा टॉयलेट बाथरूमच्या वरती बघा ते सगळं आपण तिथे सामान वगैरे ठेवतो तिथे पण एक पडदी असते तिथलं पण व्यवस्थित चेक करा तिथे पण कारण काय अशा जागी अशा अडगळीच्या ठिकाणी नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणात असते आणि तो पण आपल्या घराचाच भाग असतो जरी तो टॉ टॉयलेट बाथरूमच्या वरची ती जागा असते पण तो पण आपल्या घराचाच भाग असतो चार भिंतींमध्ये येतो तर त्यामुळे तिथली सुद्धा तुम्हाला स्वच्छता करायची आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे देवघर देवघर तुम्ही अगदी छान घासून पुसून स्वच्छ करा देवभरातल्या जुन्या वस्तू त्यानंतर जे देवांचे जे जुने कपडे असतील तुटके दिवे असतील समयी असेल तुटलेलं काही असेल त्यानंतर देवघरातले जर फाटलेले ग्रंथ असतील तर, तर आ, 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 ते तुम्ही विसर्जन करा किंवा पुरून टाका त्यानंतर देवघरातल्या समजा काही मूर्ती खंडित झालेल्या असतील तर त्या मूर्ती तुम्हाला नवीन स्थापना त्या हे बघा खंडित मूर्ती कधी पण पुजू नये खूप त्यामुळे म्हणजे त्या गोष्टीचा खूप वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो त्यामुळे लक्षात घ्या जर खंडित मूर्ती असतील तर त्या विसर्जित कु करून तुम्ही नवरात्रीमध्ये नवीन त्यांची स्थापना करू शकतात त्यानंतर देवांचा फोटो असेल तो फाटलेला असेल किंवा फ्रेम असेल तुटलेली असेल तर त्यासुद्धा गोष्टी तुम्हाला काढून टाकायच्या आहे देवाराचं जे खालचं ड्रॉवर असतं त्याच्यात पण बघा खूप कधीच्या वस्तू तशाच असतात सगळ्या तर तिथे जे आपलं वापरायचं देवा देवांसाठी लागणारं सामान आहे तेच तुम्ही त्या ठिकाणी ठेवा कारण काय तिथे पण आपण बरंच काय 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 टाकत जातो आणि देवाराच्या आसपास तर असं घाणं म्हणजे तुटक्या फुटक्या वस्तू असं काहीच आहे ठीक आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुटक्या कप्बश्या असतील दुटके भांडे असतील तर त्यानंतर अशा काही खराब गोष्टी असतील किचनमध्ये बघा डब्यांमध्ये खराब झालेलं लोणचं असेल किंवा खूप अशा काहीतरी बुरशी आलेल्या वगैरे वस्तू असतात हे पहिले काढून टाका धान्य असतं त्याला धान्यालासुद्धा कीड लागलेलं असतं या म्हणजे अगदी बारीक बारीक गोष्टी जेवढ्या मला आठवतील यापेक्षा पण अजून पण भरपूर गोष्टी असतात पण मी तुम्हाला सांगते जेवढ्या माझ्या डोक्यामध्ये गोष्टी आहेत तेवढ्या बारीक बारीक गोष्टी मी तुम्हाला सांगते तुम्ही म्हणाल की ताई खरंच हे आहे का तुम्ही एकदा बघा तुम्ही जेव्हा घरातलं सामान आवरायला काढाल ना तुम्हाला स्वतःला दिसेल की किती कचरा निघतो आणि किती वर्षभर आहे ना आपण रोजचं रुटीन हे येते त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग घरामध्ये नकारात्मक येते म्हणून आपल्याला आणि आजार पण सुद्धा वाढतं म्हणून तुम्ही ही स्वच्छता वर्षातून एकदा तरी व्यवस्थित झालीच पाहिजे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घराचा मुख्य दरवाजा जिथून सगळे आत बाहेर करतात तो घराचा मुख्य दरवाजा पण व्यवस्थित चेक करा तो तर खूप आपल्या आयुष्यासाठी तो मुख्य दरवाजा खूप जबाबदार असतो आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या चांगल्या घटना वाईट घटना या सगळ्यांसाठी घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो कारणीभूत असतो तिथूनच सकारात्मकता नकारात्मकता जी आहे ती ये जा करत असते तर त्यामुळे तुम्हाला घराचा मुख्य दरवाजा कधी कधी बघा त्याचा आवाज येत असतो तो तुटलेला असतो चिरलेला असतो मी म्हणत नाही तो अगदी तुम्ही बदलून टाका पण त्यामध्ये तुम्ही काहीतरी रिपेअर करा काही खराब असेल ते व्यवस्थित चूक वगैरे ठोकून असं व्यवस्थित करा काही काही दरवाजांचं बघा उघडताना खूप कर्र कर असा आवाज येतो तर ती अतिशय अयोग्य गोष्ट आहे दरवाजाचा असा आवाज कधीच येऊ नये आणि मुख्य दरवाजा तर नाहीच नाही तर त्यामुळे तो तुटलेला नको चिरलेला नको त्याचा आवाज यायला नको याची काळजी घ्या यानंतर तो दारांचं तोरण मी तुम्हाला कालच व्हिडिओ शेअर केलेला आहे की कवड्यांचं तोरण अतिशय प्रभावी असतं शुभ फल देणारं असतं तर तुम्ही दरवाजाला खराब तोरण झालं असेल तर ते, ते चेंज करा तो, तो, कवड्यांचं तोरण शक्यतो लावा त्यानंतर पुढची गोष्ट मुख्य दरवाज्यावर तुम्हाला उंबरठ्यावर देवीचे पावलं लावायचे आहे शुभ लाभ लावायचा आहे स्वस्तिक काढायचा आहे जेवढ्या या चांगल्या गोष्टी करता येईल ना तुम्ही जेवढं कराल तेवढी नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होईल आणि त्याचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल की या गोष्टी खरंच यांच्यामुळे एवढा फरक पडतो यानंतर मी जसं सांगितलं की पूर्वजांचे काही आपले फोटो असतील फ्रेम तुटलेली असेल किंवा घरात लावण्याच्या कुठल्या फ्रेम तुटलेल्या वगैरे असतील त्या काढून टाका त्यानंतर भंगार काही सामान असेल इलेक्ट्रिक काही वस्तू असतील तुटलेल्या ज्या वापरात नाही आहे वगैरे तुटलेलं फर्निचर असेल काही बंद पडलेलं फॅन आहे बंद पडलेलं घड्याळ आहे या गोष्टी काढून टाका आणि बघा बंद पडलेलं घड्याळ तर कधीच ठेवू नये ते रिपेअर करण्यासारखं असेल तर ते, ते तुम्ही एकतर रिपेअर करून त्याचा वापर करा किंवा नाही वापरायचे कोणाला तरी देऊन द्या पण बघा बंद पडलेलं घड्याळ जर आपण घरामध्ये वर्षानुवर्षे ठेवलं तर घरातल्यांची प्रगती थांबते कारण आपलं जीवन हे घड्याळाच्या काट्यांवर चालू असतं तर त्यामुळे असं बंद पडलेलं घड्याळ जर घरामध्ये असेल ना तर त्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत असतो आपली प्रगती खुंटते त्यानंतर घराचा काना कोपरा स्वच्छ करा व्यवस्थित बघा आणि बघा उत्तर दिशा जी आहे घराची ती धनाची दिशा असते कुबेराची दिशा असते तर त्या साईडला काही जड सामान ठेवू नका ती दिशा शक्यतो मोकळी राहील याचा तुम्ही विचार करा अगदी तिथे कपाट आहे टॉयलेट बाथरूम अशा जड वस्तू ज्या आहे ना तर त्या साईडला ठेवू नका यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉकर लॉकर म्हणजे मी अगदी ते जे दाखवतात असं लॉकरच नाही म्हणत आहे एखादा आपल्या घरामध्ये ड्रॉवर असतं किंवा असा चोरकप्पा असतो की, चोर की ज्यामध्ये आपण आपलं धन ठेवत असतो भले दहा रुपये शंभर रुपये हजार रुपये ठेवत असतो पण ते आपली धनं साठवण्याची जागा असते तर ती जागा व्यवस्थित स्वच्छ करा कारण आपण आपली आलेली लक्ष्मी जी आहे ती तिथे ठेवत असतो आणि लक्षात घ्या ते लॉकर कधीच असं अगदी रिकामं ठेवू नका त्यामध्ये निदान दहा रुपयाचा एक रुपयाचा एक कॉईन तरी पाहिजे तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा लॉकर कधी पण पूर्ण मोकळं असं कधीच ठेवू नका आता या ज्या गोष्टी सांगते हे तुमचं घर असेल दुकान असेल तुमचं शॉप असेल बिझनेस असेल या सगळ्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टींचं चेक करायचं की अशी आश, अशा प्रकारची तुम्हाला स्वच्छता करायची यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुने चप्पल बूट जे असतात आपण बघा महिलांना खरंच खूप सवय असते आपण नवीन स्टाईलचे ही फ्लॅट एक हिलवाली एक असे शूज एक तसे आता खूप फॅशन असते तर त्यामुळे जुने चप्पल जे असतील फाटलेले तुटलेले एक तर तुम्ही वापरणार असाल तर ते शिवून घ्या किंवा वा, वा, वा वापरायचे नसतील चांगले असतील तर कोणाला तरी दान करा चप्पल दान केल्यामुळे खूप पुण्य मिळतं आणि बघा चप्पल ज्या आहेत ना त्यांच्यामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात असते आपण त्या चप्पल घालून सगळीकडे वावरत असतो आणि त्यामुळे चप्पलांमध्ये नकारात्मकतेचं प्रमाण खूप असतं म्हणून लक्षात घ्या जर चपल्या वगैरे असतील अशा तुटक्या फुटक्या त्या टाकून द्या किंवा चांगल्या असतील तर कोणाला तरी दान करा वापरायचे नसतील तर आणि बघा घरामध्ये गा आपण झाडं लावतो गॅलरी असेल फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे तर वाळलेली झाडं पिवळे पाणी वगैरे आले असेल तर ते काढून टाका वाळलेले झाड घरामध्ये ठेवून कारण घरामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचे मोठे मोठे घर असतात तिथे ते घरामध्ये कुंडी वगैरे ठेवतात तर ते सुद्धा व्यवस्थित चेक करा बघा मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहे या व्यतिरिक्त पण अजून तुम्हाला काही गोष्टी लक्षात असतील तर त्या करा यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये मुलींचं म्हणजे ज्या कुमारिका कन्या असतात त्यांचं मन दुखवू नका अर्थात स्त्रीच स्त्री ही एक देवी स्वरूप असते त्यामुळे लक्षात घ्या आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचं रूप दिलेलं आहे स्त्रियांना देवीचं रूप दिलेलं आहे त्यामुळे या नवरात्रीमध्ये कन्या कुमारिका स्त्रिया यांचा अपमान होईल असं त्यांना अगदी घानेड्या शिव्या शाप काहीही घरांमध्ये असतं मला कमेंट्स येतात की ताई आमच्या घरामध्ये अशा शिवे शाप दिले जातात असं होतं तसं होतं तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर तुम्ही तुमच्या घरातल्या मुलींना स्त्रियांना असे वाईट शब्द बोलले तर तो देवीला शिव्या देण्यासारखा आहे ते लक्षात घ्या हो त्यामुळे असे घाणडे शब्द स्त्रीला मुलींना वापरू नका यामुळे देवी आईचा तुमच्यावर कोप होतो तुमच्यावर वाईट संकट दुःख जे आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागतात यानंतर नवरात्रीच्या काळामध्ये जर तुम्ही अखंड देवा लावलाय किंवा तुम्ही घट बसवले असतील तर घराला लॉक करून तुम्हाला जायचं नाही तो एक नियम तुम्हाला पाळावा लागेल यानंतर कलह भांडणं कटकटी या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये काही घरांमध्ये असतं अगदी छोट्या छोट्या कारणांवरून सकाळी उठल्या उठल्या भांडणं सुरू होतात आणि सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस असे कटकटी वगैरे वातावरण जे आहे नऊ दिवसांमध्ये तुम्ही अजिबात घरामध्ये होईल असं करू नका एका हाताने टाळी वाजत नाही शेवटी काय सगळ्यांना समजून घेणं सगळ्यांनीच समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे एकटी स्त्री शांत बसली आणि पुरुष ते लोक काहीतरी बोलतातच आहे असं व्हायला नको कारण काय समजा जर समोरचा बोलतोय तर त्याच्या त्याला मग दुसरा उत्तर देतो तर असं ते भांडण वाढत जातं तर कुठेतरी आपल्या घरासाठी आपण हे करतोय म्हणून तरी करा या नऊ दिवसांमध्ये असे कटकटी भांडणं जे आहे ते घरामध्ये होऊ नका देऊ भांडण झालेल्या घरात अशा कटकटींच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही राहत नाही ती तिथून निघून जाते आणि त्या घरावर खूप प्रकारचे संकट येतात सतत म्हणजे तिथे काहीतरी प्रगती होत नाही मुलंसुद्धा तिथले व्यवस्थित नीट वाढत नाही त्यांच्यावर चांगले संस्कार होत नाही अशा प्रकारच्या गोष्टी घडतात त्याचप्रमाणे बघा या नऊ दिवसांमध्ये बरेचसे लोक कांदा लसूणचं सेवन करत नाही तुम्हाला शक्य असेल तर हा एक नियम नक्की पाळा तर अशा काही गोष्टी आहे आता बघा नऊ दिवसांमध्ये देवी आईचं आपल्याकडे आगमन होणार आहे अतिशय प्रभाव जास्त प्रभाव देवी आईचा या नऊ दिवसांमध्ये असतो आणि बघा पैसा म्हणजे सगळं नाही आहे आपल्याला शारीरिक सुख असणं मानसिक सुख असणं हे पण तितकंच महत्वाचं आहे आपलं आरोग्य चांगलं राहणं आपलं आरोग्य जर चांगलं असेल आपलं शरीर जर चांगलं असेल तरच आपण बाहेर जाऊन जा पैसे कमवू शकतो आपण घर बसल्या बेडवर बसू आणि कोणी आपल्याला पैसे आणून देईल असं कधीही होणार नाही त्यामुळे लक्षात घ्या या नऊ दिवसामध्ये जेवढं छान पवित्र वातावरण घरामध्ये येईल तुम्ही युट्यूबला मस्त देवींचे स्तोत्र लावा मग मंत्र लावा श्री सुक्त लावा तुम्ही दे, देवींच्या आरत्या लावा जे युट्यूबवर सगळं आहे तुमचा अख्खा दिवस सुद्धा तुम्ही ऐकू शकता एवढे सगळे मंत्रस्तोत्र आहे तर कारण काय असं तुम्ही मंत्रस्तोत्र लावलं ना तेव्हा घरात पण वातावरण कुठेतरी छान राहतं तर या नऊ दिवसांमध्ये आपल्याला देवी आईच्या आवडीच्या गोष्टी करायच्या की जेणेकरून मग ती पण आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये देईल घरामध्ये शांतता ठेवा कटकटी होणार नाही याची काळजी करा आणि स्वच्छता पाळा स्वच्छता घरामध्ये सगळं साफसफाई व्यवस्थित करा तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ